मैं रिकॉर्ड करतो सेशन, एक मिनिट हा। क्वेश्चन का है, राइट अ सी प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ रेक्टेंगल। एरिया ऑफ रेक्टेंगल फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी प्रोग्रामिंग चे तीन गोष्टी ठरलेल्या आहेत। कोणताही प्रोग्राम घ्या, कितीही मोठा प्रोग्राम घ्या, कोणतंही सायंटिफिक अप्लिकेशन जरी घेतलं तरी त्यामध्ये हे ठरलेलं आहे की प्रोग्राम करताना कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज, मी फक्त सी प्रोग्रामिंग साठी सांगत नाही, कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज, प्रोग्रामिंग करताना आपल्याला एक्झॅक्ट आउटपुट काय हवं आहे ते आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे। बरं, प्रोग्रामिंग करत असताना आपल्याला पहिली गोष्ट कोणती माहिती पाहिजे, पहिली गोष्ट जी माहिती पाहिजे प्रोग्रामिंग करताना ते एक्सपेक्टेड आउटपुट। एक्सपेक्टेड आउटपुट, प्रोग्रामचं एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे ते आउटपुट पहिली गोष्ट आहे जी आपल्याला माहिती पाहिजे। म्हणजे आपल्याला प्रोग्राम रन केल्यानंतर एंड रिझल्ट काय पाहिजे ते आधी माहिती पाहिजे। त्यानंतर सेकंड गोष्ट आहे ही की जर तुम्हाला आउटपुट काय डिराईव्ह करायचं हे जर माहिती असेल तर ते आउटपुट डिराईव्ह करण्यासाठी इनपुट काय रिक्वायर्ड आहे या गोष्टीचा तुम्हाला सेकंड पोझिशनला विचार करायला पाहिजे। समजतंय? आउटपुट ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा आउटपुट शो करण्यासाठी इनपुट रिक्वायर्ड काय आहे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, रिक्वायर्ड इनपुट। बरोबर, जसं की आता आउटपुट काय पाहिजे मला, तर एरिया ऑफ रेक्टॅंगल पाहिजे। एरिया ऑफ रेक्टॅंगल काढण्यासाठी मला काय लागणार आहे, तर मला लेंथ आणि ब्रेथ लागणार आहे किंवा हाईट विड्थ लागणार आहे। आलं लक्षात? इनपुट रिक्वायर्ड हे कळलं पाहिजे। त्यानंतर इनपुट मिळालं, एक्सपेक्टेड आउटपुट माहिती आहे, तर नुसतं इनपुट घेऊन चालणार आहे का, तर नाही, तर ते इनपुट आपल्याला प्रोसेस करावं लागतं। म्हणजे इनपुट प्रोसेस म्हणजेच काय, डेटा मॅन्युप्युलेशन किंवा त्याचं प्रोसेसिंग ऑफ डेटा, प्रोसेसिंग ऑफ डेटा। म्हणजेच कोणतंही प्रोग्रामिंग, कितीही मोठा, कितीही भारी प्रोग्रामिंग लिहा तुम्ही, कितीही भारी प्रोग्राम लिहा, कोणत्याही लँग्वेज मध्ये लिहा, इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट IPO या तीन कॅरेक्टरच्या बाहेर जाणार नाही, या तीन वर्डच्या बाहेर जाणार नाही। इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट या व्यतिरिक्त प्रोग्रामिंग मध्ये दुसरं काहीही नसतं। आपल्याला आधी हे समजून घ्यायला पाहिजे की प्रोग्राम मध्ये आपल्याला एक्झॅक्टली डिस्प्ले काय करायचंय, म्हणजे आउटपुट काय करायचंय। त्यानंतर सेकंड पोझिशनला हा रोहेश, कालचं मी रेकॉर्डिंग सेंड करतो तुला, काही प्रॉब्लेम नाही। आज मी त्याच गोष्टी परत काही प्रमाणात सांगणार आहे, तू हे लेक्चर तू आजचं व्यवस्थित ऐक, खूप साऱ्या गोष्टी समजतील रोहेश। काही प्रॉब्लेम नाही। कोणताही जरी प्रोग्राम बघितला आपण तर इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट याच्या बाहेर जात नाही। आपल्याला आधी काय पाहिजे माहिती, आउटपुट। शुभदा, मला वाटतं तू कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडची किंवा आधी काही झालंय का शुभदा तुला प्रोग्रामिंग लँग्वेजेस? चॅट विंडो मध्ये रिप्लाय दिलास तरी चालेल। जर हे आधी झालेलं असेल तुला प्रोग्रामिंग लँग्वेजेस तर तुला मे बी बोर होऊ शकतं। ओके, म्हणजे नवीनच आहे, काही हरकत नाही। तुम्हाला म्हणजे कधीही असं वाटलं की बोर होत आहे किंवा हे समजत नाहीये किंवा हे खूप फास्ट होतंय असं वाटलं तर मला तिथे चॅट विंडो मध्ये रिप्लाय देत जा, मी त्यानुसार ऍडजस्ट करत जाईन। तुम्हाला समजणं हे जास्त महत्वाचं माझ्यासाठी, ठीक आहे? तर आता एरिया ऑफ रेक्टॅंगल फाइंड आउट करण्यासाठी मला काय लागणार आहे, मला युजर कडून एक लेंथ आणि ब्रेथ साठी दोन व्हॅल्यूज रीड कराव्या लागणार आहेत। बरोबर आहे, मग त्यासाठी हे बघा, आता डायरेक्ट इथं प्रोग्राम लिहितो, नंतर मी तो तुम्हाला इकडे एक्सप्लेन करतो नक्की काय होतं आहे किंवा नक्की काय करतोय। आपण प्रोग्रामच्या सुरुवातीला, हा सुरुवातीला आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहिलंय की नक्की प्रोग्राम मध्ये काय करायचंय, आणि सुरुवातीला हे जे मी डेकोरेशन केलंय स्लॅश स्टार आणि शेवटी मी इथं स्टार स्लॅश हे असं जे सिम्बॉल युज केलेत ते सिम्बॉल म्हणजे डेकोरेशन नाहीये, ते सिम्बॉल म्हणजे सी प्रोग्रामिंग मध्ये आपण दिलेल्या कमेंट्स आहेत। आता कमेंट्स म्हणजे काय, फेसबुकमध्ये पोस्टच्या खाली ऍड करतो तशा कमेंट नाही, कमेंट म्हणजे प्रोग्राम आपल्याला जास्त रिडेबल करायचं किंवा नक्की आपण खाली जो कोड लिहिणार आहोत तो कोड कशासाठी आहे किंवा त्या कोडमध्ये काय काय आपण ऑपरेशन्स केलेत, त्या कोडचं जर ब्रीफ तुम्हाला द्यायचं असेल तर ते ब्रीफ तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता। म्हणजे प्रोग्रामर कमेंट टाकू शकतो त्याच्या स्वतःसाठी, त्या कमेंट्स रन होत नाहीत किंवा एंड युजरला त्या कमेंट्स दिसत पण नाहीत। हॅश इन्क्लूड STDIO.h ही
काय असते, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल असते. म्हणजे या फाईलमध्ये तुमचं मॉनिटर हँडल करण्यासाठी किंवा कीबोर्ड हँडल करण्यासाठी किंवा प्रिंट एफ स्कॅन एफ फंक्शनचे जे काही कोड लागणार आहेत ते कोड आपल्याला या stdio .h फाईल मध्ये मिळणार आहे. ते बघूयात आपण नंतर. पण हे एवढं जनरल सुरुवातीचा सिंटॅक्स असं लक्षात ठेवा की आपल्याला पहिली लाईन जी एंटर करायची आहे ती हॅश इन्क्लूड stdio .h. हॅश इन्क्लूड म्हणजेच काय, stdio .h म्हणजेच काय, त्या गोष्टी थोडं थोडं तुम्हाला समजत जातील. त्यानंतर मी लिहितोय मेन. आपला सी प्रोग्रामचा मेन एंट्री पॉइंट जो असतो तो एंट्री पॉइंट असतो हा मेन. म्हणजे प्रोग्रामला एक्झिक्युशन स्टार्ट कुठून होतं, प्रोग्राम एक्झिक्युशन तर इथून स्टार्ट होतं मेन पासून. आता या मेन मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, आपल्याला दोन नंबर्स घ्यायचे आहेत. बरोबर, दोन नंबर म्हणजे आपला एरिया ऑफ रेक्टॅंगल जर फाइंड आउट करायचं आहे तर समोरच्या माणसाला सांगितलं पाहिजे बाबा एरिया ऑफ रेक्टॅंगल जर फाइंड आउट करायचं ना तर तुला लेंथ द्यावी लागेल आणि ब्रेथ द्यावी लागेल किंवा हाईट दे आणि त्याची विड्थ दे. बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात दोन नंबर आपल्याला रीड करायचे. मग समोरचा माणूस सांगेल की हा या सर्व एरियाची बाबा हाईट असेल साधारण 2 मीटर किंवा 2 फूट, विड्थ असेल साधारण 1-4 फूट. आपला सिम्पल काय करायचं, जो नंबर तो सांगतोय त्या नंबरवरती आपल्याला ऑपरेशन करायचं. बरोबर आहे, म्हणजे आपण इनपुट युजर कडून घेणार आहोत. मी पहिल्या दिवशी सांगितलं प्रोग्रामिंग जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला दोन रोल परफॉर्म करायचे आहेत, एक स्वतः प्रोग्रामरचा रोल आहे आणि दुसरा एंड युजरचा रोल आहे. एंड युजरचा म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर बनवणार आहात तो कोणत्या व्हॅल्यूज देऊ शकतो याबद्दलचा थोडासा विचार करून आपल्याला इनपुट द्यायचा आहे. जसं की मी कॅल्क्युलेटरचं मला एक्झाम्पल दिलं होतं. आता हा कॅल्क्युलेटर सिस्टीम मध्ये असलेला, या कॅल्क्युलेटरला कोणीतरी, हे कॅल्क्युलेटर म्हणजेच काय, हा पण एक सॉफ्टवेअर प्रोग्रामच आहे. बरोबर आहे, मग आता या कॅल्क्युलेटरला मी आता ह्या कॅल्सी युज करतो म्हणजे मी युजर झालो. मी तर 3+4 दिलं तर मला रिझल्ट मिळतोय 7. आलं लक्षात, पण हे 3+4=7 हे मिळतंय की नाही हे त्या प्रोग्रामरनी चेक केलेलं असणार आहे. बरोबर आहे ना, म्हणजे जे ऑपरेशन आपल्याला एंड युजरला करून म्हणजे व्हायला हवे आहेत तेच ऑपरेशन होतात की नाही हे प्रोग्राम करताना प्रोग्रामरला चेक करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता इथे प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. आपण सॉफ्टवेअर रिलीज करण्याआधी प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. क्लायंटला सॉफ्टवेअर देण्याआधी किंवा कोणतंही ऍप्लिकेशन रिलीज करण्याआधी आपण सगळ्या गोष्टी चेक करतो की बाबा आपल्या मशीनवरती आपल्या लॅपटॉपवरती होतात की नाही, आणि जर होत असतील तरच मग ते आपण आपल्या क्लायंटला किंवा कस्टमरला आपण ते सॉफ्टवेअर विकतो. आता इथे मी एंड युजरला सांगायला पाहिजे ना की बाबा तुला जर एरिया ऑफ रेक्टॅंगल फाइंड आउट करायचं आहे तर दोन नंबर एंटर करावे लागतील. बरोबर आहे, दोन नंबर. आता त्याला शुद्ध इंग्रजीमध्ये त्याला सांगूयात एंटर लेंथ अँड ब्रेड. ठीक आहे, एंटर लेंथ अँड ब्रेड. आता हा त्यांनी मेसेज रीड केलाय, हा स्क्रीन वरती दिसतो. प्रिंट एफ मध्ये आपण जे काही लिहितो ते प्रिंट एफ मधलं प्रत्येक स्टेटमेंट आपल्या मॉनिटर वरती दिसतं, कम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसतं. प्रिंट एफ मध्ये तुम्ही काहीही टाका, प्रिंट एफ मध्ये असं काही नाही की ते प्रॉपर इंग्लिश मधलं सेंटेन्स पाहिजे. तुम्ही ते जरी म्हणलात लेंथ आणि ब्रेड दे तरी चालणार आहे, शुद्ध मराठी लिहिलं तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथलं स्टेटमेंट माझं चुकलंय असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला प्रोग्रामिंग अजून जास्त शिकायची गरज आहे असं माझं म्हणणं. ठीक आहे, एंटर लेंथ अँड ब्रेड ते आपल्याला चांगलं वाटावं बाबा इंग्लिश आणि ऍप्लिकेशन जे डेव्हलप करतोय ते इंग्लिश मध्ये असतात म्हणून आपण थोडंफार बरं इंग्लिश इथे लिहितोय. ठीक आहे, बाकी काही नाही आहे. एंटर लेंथ अँड ब्रेड हा मेसेज रीड केल्यानंतर एंड युजर नंबर एंटर करेल. म्हणजे पहिला नंबर असेल तो लेंथ साठी लिहायचा, आपल्याला दुसरा नंबर असेल तो ब्रेड साठी लिहायचा आहे. म्हणून मी तर जेव्हा तुम्हाला युजर कडून व्हॅल्यू रीड करायचे तेव्हा आपण स्कॅन एफ फंक्शन युज करतो. बरोबर, स्कॅन एफ फंक्शन आपण तेव्हा युज करतो. मग स्कॅन एफ %d%d कॉमा %l%b. आता हे काय नक्की लिहिलंय हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, एक्सप्लेन करतो. हा हे सगळं सांगतो मी आता. रोहेश बघा, आपण जसं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स कम्प्लीट झाल्यानंतर फुल स्टॉप देतो, देतो की नाही, तसं सी ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. काय आहे, लँग्वेज आहे. लँग्वेज मध्ये ग्रामर असतं.
बरोबर आहे, मराठीमध्ये पण व्याकरण असतं. तसंच आहे, जेव्हा तुम्ही एक स्टेटमेंट कंप्लीट करता, एक सेंटेन्स कंप्लीट करता, तेव्हा ते सेंटेन्स कंप्लीट झालंय हे सांगण्यासाठी सेमिकोलन असतं. सेमिकोलन इज अ टर्मिनेटर कॅरेक्टर. सेमिकोलन इज अ टर्मिनेटर कॅरेक्टर. आणि सी मध्ये प्रत्येक स्टेटमेंट हे सेमिकोलननी टर्मिनेट होतं. म्हणजे तिथे थोडक्यात आपण फुल स्टॉप देतो, म्हणजे आपलं हे वाक्य संपलंय असं थोडक्यात आपण त्या लँग्वेजला सांगतोय किंवा कंपायलरला सांगतोय. क्लिअर आहे रोहिश? हा. आणि जर मी हे सेमिकोलन दिलं नाही तर मला कंपायलर एरर देतो की तुमचा फुल स्टॉप, तुमचा टर्मिनेटर कॅरेक्टर द्यायचा राहिलाय. आलं लक्षात रोहिश? इथं आपल्याला सिंटॅक्स म्हणजे लँग्वेजचं ग्रामर इथं आपल्याला 100% फॉलो करायलाच पाहिजे. आणि हे सगळं ग्रामर जे आहे आपलं, जे त्याला आपण प्रोग्रामिंगच्या भाषेत सिंटॅक्स म्हणतो, सिंटॅक्स रूल्स, तर ते आपल्याला फॉलो करायला पाहिजे. ते वन बाय वन सगळे समजते. सी प्रोग्रामिंग मधलं प्रत्येक स्टेटमेंट सेमिकोलनने टर्मिनेट होतं. हा, हे डेकोरेशन पार्ट आहे, मी तेच सांगितलं. या डबल कोटच्या आतमध्ये, प्रिंट एफ मध्ये जे डबल कोट्स आहे त्या डबल कोटच्या आतमध्ये मी काहीही जरी लिहिलं तरी ते आहे तसंच प्रिंट होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही लिहा. आता हे फक्त मी कोलन का दिले, मला डेकोरेशन करायचं. म्हणजे आपण नाही का करत, एंटर टू नंबरच्या पुढे कोलन दिलं किंवा आपण आन्सर आणि परत पुढे एरो दाखवतो बघ, तसं डेकोरेशनचा पार्ट आहे तो. नाही दिलाय चालणार आहे, तुला असं द्यायचंय असं पण देऊ शकतो, डेकोरेशन आहे ते, बाकी काहीच नाही. प्रिंट एफ मध्ये डबल कोटच्या आतमध्ये जे काही लिहितोय आपण, काही हॅज दे काही दे सगळं चालत. शुभदा, हॅश इन्क्लूड CONIO.h जे आपण लिहितो ना, ते कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल असते. ती फाईल ही टर्बो सी प्लस प्लस यूज करत असताना द्यायची असते. इथं आत्ता मी जो एडिटर यूज करतोय तो एडिटर डेव सी प्लस प्लस एडिटर. प्रत्येक एडिटरनुसार काही कोडिंग चेंज होतात, तर त्यातला तो पार्ट आहे. हॅश इन्क्लूड CONIO.h जी फाईल असते, ती कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल टर्बो सी प्लस प्लस यूज करत असताना लिहायची असते. आता या केसमध्ये त्याची गरज नाही. शुभदा, आले लक्षात? तरी चालेल. मी इवन हॅश इन्क्लूड STDIO.h जरी नाही लिहिले तरी प्रोग्राम वर्क करतो, पण तो डेव सी प्लस प्लस मध्येच वर्क करतो, बाकी सगळ्या एडिटरमध्ये तो वर्क नाही करत. हा, आता बघा, मी तर काय म्हणलंय, एंटर लेंथ अँड ब्रेथ, की तुम्ही ह्याच्याऐवजी मी मगाशी जे डेकोरेशन केलं होतं तेच करतो, मला ते कोलन जरा बरं वाटतं. आता हे स्कॅन जे करतोय, आता तुम्ही जनरल डे टू डे लाईफ मध्ये कुठलंही कॅल्क्युलेशन करत असताना, मी काल एक्झाम्पल सांगितलं की ऍडिशन ऑफ टू नंबर करायचं, तर मी तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तरी विचारलं, हा दोन नंबर सांग रे रोहन, तर रोहन मला सांगणार की सर फाईव्ह आणि टू ची मला ऍडिशन सांगा. तर ते फाईव्ह आणि टू जे दोन नंबर मला त्यांनी सांगितले, ते मला थोड्या वेळासाठी काय होणार, पण माझ्या मेमरीमध्ये कुठेतरी फिट करावे लागतील, माझ्या मेंदूमध्ये कुठेतरी त्या सेल्समध्ये ते नंबर स्टोअर करावे लागतील. बरोबर आहे की नाही, मी काय सांगतो ते समजतंय? बघा, जेव्हा आपण एंड युजरला नंबर विचारतो, आता किंवा मी तुम्हाला नंबर विचारतो, सांग दोन नंबर, तेव्हा तुम्ही मला जे नंबर सांगताय ते नंबर मला त्यांचे कॅल्क्युलेशन करेपर्यंत, आन्सर फाइंड आउट करेपर्यंत मला कुठेतरी डोक्यामध्ये स्टोअर करायला पाहिजे की नाही? तसं आहे, जसं आपल्या नॉर्मल माणसांचं, ह्युमन बिईंगचं जसं मेमरी आहे, जसं मेंदू आहे, तसा कम्प्युटरची पण मेमरी आहे. त्या कम्प्युटरच्या मेमरीला आपण काय म्हणतो? रॅम. काय म्हणतो? रॅम. जी रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे, प्रायमरी मेमरी आहे, ती रॅम. सपोज मी इथं काही अशी ड्रॉ करतो, रॅम ही अशी दिसते बाबा, सपोज, तर ही रॅम काय? रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि या मेमरीवरती खूप सारे असे मेमरी लोकेशन्स आहेत. निकिता, मी काल एक्सप्लेन केलंय, पण तरी आज खूप नवीन मुलं आहेत, त्यांच्यासाठी मी एकदा परत एक्सप्लेन करतो, बोर नको होऊस. हे रॅम आहे, रॅम मध्ये खूप सारे मेमरी लोकेशन्स आहेत. तर आता या मेमरी लोकेशन मध्ये कुठेतरी आपल्याला ते नंबर एंड युजरने दिलेले स्टोअर करायला पाहिजे. कारण कम्प्युटरला पण जेव्हा आपण नंबर देतो किंवा सांगतो, तेव्हा ते नंबर्स तो टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवेल, कारण त्याला पुढे त्याच्यावरती ऑपरेशन करायचे. बरोबर आहे? मग त्यासाठी आपल्याला त्या मेमरीमध्ये कुठेतरी स्पेस क्रिएट करून ठेवायचा. काय करायचंय? स्पेस क्रिएट करून ठेवायचं. मग तो स्पेस क्रिएट करण्यासाठी मी इथेच ड्रॉ करतो ते मेमरी मॅप. हा मेमरी मॅप आहे इथे,
एज्यूम करा की रॅम आहे, याच्यामध्ये खूप सारे मेमरी लोकेशन्स आहेत, हे असे खूप सारे मेमरी लोकेशन्स आहेत. ठीक आहे, ही काय आपली रॅम आहे. आता या मेमरी लोकेशनला आपण जेव्हा एंटर लेंथ अँड ब्रेथ असं म्हणतोय, तेव्हा आपण एल आणि बी हे दोन व्हेरिएबल घेतलेत. काय घेतलेत? व्हेरिएबल घेतलेत. आता व्हेरिएबल म्हणजे काय मी परत सांगतो, काल हे झालेलं आहे सगळं. तरी मला ज्या ठिकाणी किंवा ज्या लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करायचे, हे मेमरी लोकेशन्स आहेत, बरोबर आहे. मला मी सपोज कन्सिडर करा की मी म्हणालो की मला या लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करायचे, किंवा मला बाबा कम्प्युटरनी पर्टिक्युलर हे लोकेशन मला दिलंय की बाबा हा या लोकेशनला तू तुझी व्हॅल्यू स्टोअर करेव का, हे लोकेशन दिलंय मला त्यांनी. हे एक लोकेशन दिलंय, हे एक लोकेशन आहे, आणि हे तीन लोकेशन्स आहेत. आता आपल्याला मेमरीमध्ये कोणत्या तरी ठिकाणी त्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. कोणत्या तरी ठिकाणी म्हणजेच काय, प्रत्येक लोकेशनला कम्प्युटरमध्ये प्रत्येक लोकेशनला ऍड्रेस असतो, बायनरी ऍड्रेस असतो. 1011, 101, 1100 असे काहीतरी ऍड्रेसेस असतात. ठीक आहे, मेमरी लोकेशन्सला ऍड्रेसेस असतात. तर ते ऍड्रेसेस नंबरनी लक्षात ठेवणं आपल्याला खूप अवघड जातं. मी जर असं म्हणालो 1011 लोकेशनला मी 5 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, किंवा 1100 लोकेशनला 3 व्हॅल्यू स्टोअर केली आहे, तर ते पुढे लक्षात ठेवायला अवघड जातं किंवा कोणत्या लोकेशनला कोणती व्हॅल्यू आहे. मग त्यापेक्षा जर असं केलं तर की या मेमरी लोकेशनला नंबरनी किंवा ऍड्रेसनी न ओळखता त्याला जर आपण नेम दिलं तर एल, या मेमरी लोकेशनचं नेम आहे एल, एल फॉर लेंथ. ठीक आहे, आणि या मेमरी लोकेशनचं नाव आहे बी फॉर ब्रेड. आपण काय केलंय, आपण फक्त एक नाव दिलंय त्या मेमरी लोकेशनला. जसं की शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये पण प्रत्येक वर्गाच्या बाहेर, क्लासरूमच्या बाहेर लिहिलेलं असतं वरती, हा हा क्लास बी सी एचा क्लास आहे, हा बी सी एचा क्लास आहे, हा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचा क्लास आहे, किंवा चाफा गट आहे वगैरे जे काही असेल, बरोबर. प्रत्येक ब्लॉकला काहीतरी नेम असतं. कशासाठी असतं? कारण ते आपल्याला इझिली आयडेंटिफाय व्हावं. जर असं म्हटलं सेकंड फ्लोअरवरती सेकंड रोला फर्स्ट जे ब्लॉक आहे तो फर्स्ट एफ आय बी सी एस ला, हे जरा अवघड वाटतं नाही का, म्हणजे जर ऍड्रेस सांगितला तर. ते तसंच आहे, जर नाव आपण त्याला दिलं तर ते सोपं जातं. म्हणून इथे आपण काय करतोय, त्या मेमरी लोकेशनला नाव देतोय. काय करतोय? मेमरी लोकेशनला नाव देतोय. आता इथं बघा, व्हेरिएबल म्हणजे काय असतं ते सांगतो. व्हेरिएबल आपण असं डिवाइड करूयात, व्हॅरिएबल व्हॅरी होत आहेत, बरोबर. व्हेरिएबल म्हणजेच काय, व्हॅरी, त्यातली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅरी होणार, म्हणून व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू मेमरी लोकेशन. व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू मेमरी लोकेशन, म्हणजे 1011 हे मेमरी लोकेशन आहे. या मेमरी लोकेशनला आपण काय दिलंय, नाव दिलंय. त्या नावालाच आपण काय म्हणतोय, व्हेरिएबल. लक्षात आलं, व्हेरिएबल इज अ नेम गिवन टू मेमरी लोकेशन. आणि का द्यायचं नेम, कारण आपल्याला ऍड्रेसनी किंवा त्या नंबरनी ते मेमरी लोकेशन लक्षात ठेवणं अवघड जाईल, म्हणून त्याला आपण नाव देणार. आलं लक्षात? मग आता ते नाव जे देतोय ते नाव मला आधी द्यावं लागतं, नाव आधी द्यावं लागतं, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करावी लागते. आता नाव आधी द्यायचं तर मी ते एल आणि बी असे दोन नावं दिले. पण आता हे अजून एक गोष्ट महत्वाची, जेव्हा आपण व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हा आपण त्या लोकेशनला, त्या स्पेसला जेव्हा नाव देतो तेव्हा हे आपल्याला सांगावं लागतं की त्या लोकेशनला, त्या स्पेसला कसली व्हॅल्यू किंवा कोणती व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करणार आहात. ठीक आहे, कोणती व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करणार आहात हे सांगावं लागतं. म्हणजेच हे मी मेमरी लोकेशन थोडंसं मी सपोज झूम इन केलंय, झूम इन केल्यानंतर काही लोकेशन मला हे असं दिसतंय, हे लोकेशन मला असं दिसतंय, हे पण एलचं हे लोकेशन मी थोडंसं झूम इन करतो, ते लोकेशन मला हो का असं दिसतंय. काय झूम करायचं, फक्त हे जे बॉक्स आहेत हे मेमरी ब्लॉक आहेत, लक्षात ठेवा, एल आणि बीचे. आता मी काय म्हणलं की बाबा जो तुम्ही स्पेस घेतलाय तो स्पेस, त्या स्पेसला तुम्हाला कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची हे सांगायचं. म्हणजे थोडक्यात सांगतो, समजावं म्हणून सांगतोय, काही हसू नका जास्त. कुणाच्या तुमच्या घरी लग्नाचा एक कार्यक्रम आहे, ठीक आहे, तुम्हाला हॉटेलमध्ये रूम बुक करायचे आहेत. तर रूम बुक करत असताना त्या हॉटेलमध्ये अशी काही व्यवस्था असेल की बाबा लेडीज कंपार्टमेंट वेगळं आहे आणि जेंट्स कंपार्टमेंट वेगळं आहे, तर तुम्हाला हे स्पेसिफिक सांगावं लागेल की बाबा आमच्याकडे एवढ्या
लेडीज आहेत आणि एवढ्या लेडीज साठी आम्हाला रूम्स पाहिजे. किंवा अजून एक बेटर एक्झाम्पल, रेल्वेचा डबा बोगीज असतात, त्या बोगीमध्ये महिलांसाठी एक राखीव कंपार्टमेंट असतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती लिहिलं असतं महिलांसाठी राखीव, बरोबर आहे. हा मग महिलांसाठी राखीव जो जी बोगी आहे त्या बोगीमध्ये सेंटर करणार आहेत. फक्त महिलाच एंटर करणार आहेत, बरोबर. मग तसंच आहे, त्या लोकेशनला कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, ती व्हॅल्यू किंवा तो टाईप आपल्याला आधी एंटर करावा लागतो, बरोबर आहे. मग आता मी तो टाईप इथे एंटर करतोय, मला कोणती व्हॅल्यू हवी, कसली व्हॅल्यू हवी? तर मला व्हॅल्यू हवी इंटीजर व्हॅल्यू. इंटीजर म्हणजेच होल व्हॅल्यू. इंटीजर म्हणजे कसली व्हॅल्यू? होल व्हॅल्यू. हे बघा, इंटीजर मी काल सांगितलं होतं, परत रिपीट करतो. इंटीजर म्हणजेच काय? इंट आपण शॉर्ट फॉर्म मध्ये प्रोग्राम मध्ये लिहितो, म्हणजेच इंटीजर. इंटीजर हा डेटा टाईप आहे. काय आहे हा? डेटा टाईप, डेटाचा टाईप, डेटा टाईप. आणि कसल्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील? तर होल नंबर, पूर्णांक संख्या, 10, 20, 50, बरोबर, 52, 1002, याचे व्हॅल्यूज आपल्याला जर स्टोअर करायचे असतील होल नंबर्स म्हणून आपण त्याला, तर आपल्याला इंटीजर डेटा टाईप घ्यावा लागतो. आलं लक्षात? मग आता या एल मध्ये आणि बी मध्ये युजर कसली व्हॅल्यू एंटर करणार आहे? होल नंबर एंटर करणार आहे. मग त्यासाठी एल आणि बी हे जे आपण दोन व्हेरिएबल लिहिले त्याच्या आधी आपल्याला इंट असं लिहायचंय. म्हणजे बघा, इंट हे काय आहे? डेटा टाईप आहे. आणि पुढे एल आणि बी हे काय आहेत? दोन व्हेरिएबल आहेत. म्हणजे आपण असे दोन मेमरी लोकेशन अक्वायर करून ठेवलेत ज्या लोकेशनला होल नंबर आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे आपण स्पेस अक्वायर करून ठेवली आहे. रोहित समजतंय? रोहन समजतंय? रिप्लाय द चॅट विंडो मध्ये. इंट काय हे कळलंय का? एल आणि बी हे का लिहितोय आपण हे समजतंय का? हा, तर एल आणि बी हे दोन व्हेरिएबल्स आहेत, जे व्हेरिएबल्स कुठल्या तरी मेमरी लोकेशनला पॉईंट करतात. म्हणजे या लोकेशनला बी पॉईंट करतो, या लोकेशनला एल पॉईंट करतोय. आणि इंट म्हणजे आपण त्या लोकेशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत, कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करणार आहोत? तर होल नंबर स्टोअर करणार आहोत. म्हणून आपण त्याचा टाईप इंट मेन्शन केलाय. तर आता डेटा टाईप फक्त इंटच असतो का? तर नाही. प्रिमेटिव्ह डेटा टाईप्स मध्ये आपण इंट, कॅर, फ्लोट हे प्रिमेटिव्ह डेटा टाईप्स म्हणून आहे. पुढे आपण डबल, शॉर्ट, अनसाइंड वगैरे काय असतं ते सगळं बघूयात. आता प्रिमेटिव्ह डेटा टाईप्स मध्ये हे एवढं लक्षात ठेवा. तर बघा, मी इथं फ्लोट, फ्लोट काय असतं? तर फ्रॅक्शनल नंबर, फ्रॅक्शनल नंबर म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायचे 10.14, फ्रॅक्शनल नंबर आहे. किंवा मला व्हॅल्यू स्टोअर करायचे पायची 3.14, फ्रॅक्शनल आहे. म्हणजे ज्या पॉईंटचे व्हॅल्यूज असतात थोडक्यात, त्या व्हॅल्यूजलाच आपण काय म्हणतो? फ्रॅक्शनल व्हॅल्यूज. त्या व्हॅल्यूज जर स्टोअर करायच्या असतील तर मला सी प्रोग्रामिंग मध्ये जो व्हेरिएबल मी क्रिएट करणार आहे तो व्हेरिएबल हा फ्लोट व्हेरिएबल म्हणून मला क्रिएट करावा लागतो. काय म्हणून? फ्लोट व्हेरिएबल म्हणून मला क्रिएट करावा लागतो. आले लक्षात? म्हणजे मला पॉईंटची व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल तर मला फ्लोट म्हणून व्हेरिएबल क्रिएट करावा लागतो. त्यानंतर असतो कॅरेक्टर, कॅर. कॅर हा एक डेटा टाईप आहे, प्रिमेटिव्ह डेटा टाईप. त्याला आपण रीड करताना कॅरेक्टर असं रीड करतो, कॅरेक्टर. जर तुम्हाला सिंगल कॅरेक्टर, अल्फाबेट जर स्टोअर करायचं, सपोज ए हा अल्फाबेट एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा, मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा, तर तो व्हेरिएबल तुम्हाला कॅर या डेटा टाईपनी डिक्लेअर करावा लागतो. ए करायचंय किंवा स्मॉल ए करायचंय किंवा झेड ही व्हॅल्यू स्टोअर करायची, कॅरेक्टर व्हॅल्यू, तर तुम्हाला कॅर या डेटा टाईपनी व्हॅल्यू व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतो. समजतंय? तर आता बघा, आपण हे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, एल आणि बी. तर इंट एल आणि बी डिक्लेअर केले त्यानंतर आपण लेंथ आणि ब्रेड युजरला एंटर करायला सांगितले, ठीक आहे. आता लेंथ ब्रेड म्हणण्यापेक्षा तुम्ही एंटर टू व्हॅल्यूज जरी म्हणला तरी चालणार आहे. मॅथमॅटिकल पार्ट सोडून द्या आता इथे, नक्की त्याला काय म्हणतात, काय असतं वगैरे ते सोडून द्या. आधी तर आपले पर्सेंट डी काय यूज केलंय आपण? पर्सेंट डी हे डेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतं. पर्सेंट डी काय करतं? डेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट करतं. कम्प्युटर सायन्स मध्ये चार नंबर सिस्टीम आहेत, जनरली ज्या यूज होतात, ग्रे नंबर सिस्टीम वगैरे पण आहे, पण ते आपण जनरली यूज करत नाही. तरी तर आपण डेसिमल, बायनरी,
हेक्साडेसिमल आणि ऑक्टल चार नंबर सिस्टम आहेत, पण आपण जे डे टू डे लाईफ मध्ये नंबर सिस्टम यूज करतो ती डेसिमल नंबर सिस्टम असते, ज्या नंबर सिस्टम मध्ये 0 to 9 एवढेच डिजिट यूज होतात. मग तुम्ही म्हणाल सर 112 हा नंबर आहेच ना, मग 112 मध्ये जर बघितलं आपण तर 1, 1, 2, 0 to 9 मधलेच डिजिटचं कॉम्बिनेशन आहे, पुढचे सगळे नंबर्स आहेत. आलं लक्षात? डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये फक्त 10 डिजिट यूज होतात 0 to 9, समजतंय? 0 to 9 आणि बाकी सगळे जे पुढचे नंबर आपण यूज करतो 100, 200, 400, 1000, 1,00,000 जे काय असतील ते सगळे कॉम्बिनेशन ऑफ दीज 10 डिजिट्स एवढंच असणार. आलं लक्षात? तसं ऑक्टल मध्ये 8 डिजिट असतात, बायनरी मध्ये 2 असतात 0 आणि 1, हेक्साडेसिमल मध्ये 16 डिजिट्स असतात. तर ते नंबर सिस्टीमचं मी आता भरकटत जात नाही सगळं, नंतर बघूयात आपण. तर इथं पर्सेंट डी का लिहिलंय, तर हे पर्सेंट डी डेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट करत, ठीक आहे? पर्सेंट डी डेसिमल व्हॅल्यू रिप्रेझेंट करत, म्हणजे जर तुम्हाला होल नंबर रीड करायचा असेल थोडक्यात तर पर्सेंट डी नी व्हॅल्यू रीड करता येते. किंवा तुम्ही इथं पर्सेंट डी च्या ऐवजी पर्सेंट आय असं पण लिहू शकता, पर्सेंट आय फॉर इंटीजर, ठीक आहे? पर्सेंट डी लिहा किंवा पर्सेंट आय लिहा, कधी जर तुम्हाला इंटीजर व्हॅल्यू प्रिंट करायची असेल किंवा ऍक्सेप्ट करायची असेल. पर्सेंट आय लिहा किंवा पर्सेंट डी लिहा, समजते? पर्सेंट आय किंवा पर्सेंट डी. जर फ्लोट नंबर असेल तर काय लिहायचं मग? तर फ्लोट नंबर असेल तर पर्सेंट एफ लिहा, जर कॅरेक्टर असेल तर पर्सेंट सी लिहा. हे जे मी सांगतोय पर्सेंट डी, पर्सेंट एफ, पर्सेंट सी, हे काय आहे? हे आहेत फॉर्मॅट स्पेसिफायर्स. काय म्हणतो आपण त्याला? फॉर्मॅट स्पेसिफायर, ठीक आहे? हे फॉर्मॅट स्पेसिफायर्स कशासाठी युज करायचे? व्हॅल्यू रीड करण्यासाठी किंवा व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण हे फॉर्मॅट स्पेसिफायर्स युज करतो. जर आता हे रफ वर्क समजला असेल तुम्हाला तर मी आता हा प्रोग्राम पुढे कंटिन्यू करतो. बघा इकडे आपण दोन व्हॅल्यू रीड करतात, इथं अँड काय लिहिले ते पण सांगतो. रोहितने विचारलं मला, रोहनने बहुतेक विचारलं होतं, हे पर्सेंट डी म्हणजे काय हे समजलं? पर्सेंट डी इज टू रीड इंटीजर व्हॅल्यू. आता या पर्सेंट डी च्या ठिकाणी आपल्याला कोणती व्हॅल्यू रीड करायची आहे? तर होल नंबर रीड करायचा. मग होल नंबर रीड करून ठेवायचं आहे कुठं? तर या एल मध्ये ठेवायचा आहे. एल साठी जी आपण स्पेस अक्वायर केली आहे त्या स्पेस मध्ये टाकायची आहे, बरोबर आहे? कारण आपण जागा बनवून ठेवली आहे, त्या जागेवरती आपल्याला जी काही व्हॅल्यू येणार आहे ती एंटर करून ठेवायची आहे. आपण हॉटेलमध्ये सगळ्या पाहुण्यांसाठी रूम बुक केल्या आहेत, पाहुण्यानंतर त्या पाहुण्यांना तिथं दाखवून दिलं पाहिजे ना, बाबा ही रूम तुमची आहे, ही रूम तुमची आहे, बरोबर ना? मग ती जे आपल्याला सांगायचंय, तर हा एम पर्सेंट अँड, प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण एम पर्सेंट असं म्हणतो, एएमपी एम पर्सेंट. तर तो एम पर्सेंट जो आहे तो एम पर्सेंट ऍड्रेस ऑफ एल फाइंड आउट करून देतो, किंवा ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल, ऍड्रेस ऑफ अँड काय आहे? तर हा ऍड्रेस ऑफ ऑपरेटर आहे, तो त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा ऍड्रेस सांगतो. आता एलचा ऍड्रेस काय? एलचा ऍड्रेस आहे 101, बीचा ऍड्रेस काय? 1011. म्हणजे इथं जर तुम्हाला लोकेशन दिसत असतील तर ते लोकेशन म्हणजेच काय? ऍड्रेसेस आहेत. आणि जर एखाद्या लोकेशनला आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपल्याला ऍड्रेसेस देणं गरजेचं आहे. विदाऊट ऍड्रेस त्या लोकेशनला व्हॅल्यू जात नाही. म्हणजे जसं की आपण एखाद्याला लेटर पाठवत आहे, बरोबर, लेटरवरती फक्त त्याचं नावच टाकलंय, त्याचा ऍड्रेस दिलाच नाही, तर लेटर जाईल का? तर नाही जाणार. तसं आहे, व्हॅल्यू जी एंड युजर रीड करतोय, एंडिजर कडून आपण रीड करतो, ती व्हॅल्यू आपल्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला जर एंटर करून घ्यायची असेल तर आपल्याला ऍड्रेस देणं किंवा ऍड्रेस प्रोव्हाइड करणं हे नेसेसरी आहे. समजतंय? बेसिक गोष्टी आहेत, अगदी बेसिक गोष्टी आहेत. या जर तुम्हाला एकदा समजल्या की अँडच द्यायचं का किंवा सेमिकोलनच का द्यायचं किंवा प्रिंट एफ मध्ये याच असे स्टेटमेंट टाकायचे का किंवा काही टाकलं तरी चालतं का, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. या एकदा जर तुम्हाला समजल्या आणि हे जर सी प्रोग्रामिंग तुमचं क्लिअर झाले कन्सेप्ट, तर तुम्हाला कुठलीही पुढची कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज अवघड जाणार नाही, गॅरंटी आहे माझी. एकदा तुम्हाला लॉजिक जे समज लॉजिक लॉजिक म्हणजे असं खूप भारी वेगळं काही नसतं, हेच सगळं असतं. आणि फक्त लँग्वेज मध्ये तुमचं एकदा लॉजिक बिल्ड झालं की तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करू शकता. सी मध्ये करू शकता, पीएचपी मध्ये करू शकता, जावा मध्ये करू शकता, व्हीबी डॉट नेट मध्ये करू शकता. फक्त तुमचं लॉजिक डेव्हलप होणं जास्त गरजेचं आहे, येते लक्षात? तर एल आणि बी या दोन व्हेरिएबलला आपण युजरने एंटर केलेल्या व्हॅल्यू आपण पास करू. त्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपल्याला एंड युजर देईल त्या व्हॅल्यूज आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. मी जे सांगितलं इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट, इनपुट मिळालंय त्यानंतर त्याचं प्रोसेसिंग. हे बघा, आता मी
एक बाय वन बाय वन स्टेटमेंट जर रन करून दाखवले तुम्हाला, तर एल आणि बी जेव्हा ही पहिली ही लाईन जेव्हा रन होते, ही लाईन जेव्हा रन होते तेव्हा काय होतं ऍक्च्युअल प्रोग्राम कम्प्युटर मध्ये काय होतं, तर कम्प्युटर मध्ये एल आणि बी या नावाने कोणते तरी मेमरी लोकेशन तुम्हाला मिळतं. एल आणि बी नी या दोन नावाने मेमरी लोकेशन मिळाली. या लोकेशनचा ऍड्रेस आहे 1011 आणि या मेमरी लोकेशनचा ऍड्रेस आहे 101 ऍड्रेस आहे, बरोबर. मला पहिलं जेव्हा 7 नंबरचं लाईन नंबरवरती जे स्टेटमेंट आहे ते जेव्हा रन होतं तेव्हा तुमच्या कम्प्युटरची रॅम मध्ये आपला एल आणि बी हे दोन व्हेरिएबलला मेमरी मिळते. त्यानंतर पुढे स्क्रीनवरती आपल्याला असा मेसेज दिसतो एंटर लेंथ अँड ब्रेथ, म्हणजे तुमची जो काही कम्प्युटरचा स्क्रीन आहे या कम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसतंय एंटर लेंथ अँड ब्रेथ असं दिसलंय. आता हा जो मेसेज दिलाय हा जर एंड युजरनी यू म्हणजे बघितला वाचला तर त्याला इंग्लिश समजत असणार आहे, बरोबर. जर त्याला इंग्लिश समजत नसेल तर त्याला आपण इथं मराठीमध्ये पण मेसेज देऊ शकतो की लांबी आणि रुंदी बाबा सांगा असा मेसेज देऊ शकतो, ते वाचेल तो आणि त्याच्यानंतर त्याला समजेल किंवा कम्प्युटर आपल्याला तो नंबर मागतोय विचारतोय सांगतोय एंटर कर. मग त्यांनी जर ते मेसेज रीड केले तर तो सांगेल की पहिला नंबर 4 आहे आणि दुसरा नंबर 3 आहे. तर पहिला नंबर जो एंटर करतोय तो कशामध्ये आपण स्टोअर करून ठेवतोय मेमरी मध्ये, तर एल मध्ये स्टोअर करून ठेवतोय, बरोबर. तर एल मध्ये पहिला नंबर सपोज 4 आहे तो स्टोअर करून ठेवला, दुसरा नंबर तो टाकतोय 3 आहे तर तो 3 आपण कशामध्ये स्टोअर करतोय बी मध्ये स्टोअर करून ठेवतोय. समजतंय. आता आपल्याकडे एल आणि बी मध्ये व्हॅल्यू आहेत, मग आपल्याला ज्या व्हॅल्यूचं म्हणजे इनपुट मिळालंय आपल्याला त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचंय. म्हणजे प्रोग्रामिंग करणं म्हणजे काय, काहीतरी रॉ डेटा घ्यायचाय त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं आणि एंड रिझल्ट युजरला देऊन टाकायचं. म्हणजे गिरणीमध्ये नेऊन आपण दळण टाकल्यासारखे दुकानातून गहू घ्यायचे, गहू घेऊन गिरणीमध्ये टाकायचे, गिरणीमध्ये ते प्रोसेस होतात आणि पीठ घेऊन यायचे. एवढी सिम्पल प्रोसेस आहे, सगळीकडे तेच असणार आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घ्या किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री घ्या सगळीकडे तेच असतं, वेगळं काहीच नसणार आहे. बघा आपल्याकडे दोन नंबर आले एल आणि बी, आपण एल आणि बीचं मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन साठी स्टार आपण कीबोर्डवरचा स्टार युज करतो. मल्टिप्लिकेशन साठी आपण असा आपण जनरल मॅथ्स मध्ये जो सिम्बॉल युज करतो तो इथे नसतो. एक्स एक्स टाईप केलं मी असा सिम्बॉल नसतो, मला एल इंटू बी करायचं. इंटू म्हणजे स्टार आणि आपण इंडिकेट करतो एल इंटू बी. आता एल इंटू बी केल्यानंतर जे आन्सर मिळणार आहे 4 3 12 बरोबर ना, मराठीतून सांगतोय 4 3 12 म्हणून. खूप जणांना मराठी समजत पण नसेल म्हणून एल इंटू बी जे केलंय आपण, ते एल इंटू बी जे काही आपल्याला आन्सर मिळते ते कशामध्ये तरी स्टोअर करून ठेवायला पाहिजे ना. डेटा प्रोसेस झाला गिरणीमध्ये दळण दळून झालंय ते कशामध्ये तरी स्टोअर करायला पाहिजे ना खाली. आता जे स्टोरेज करायचंय ते स्टोअर करण्यासाठी आपण एक दुसरा व्हेरिएबल घेऊयात, दुसरे कोणतं तरी मेमरी लोकेशन घेऊयात. मग ते दुसरं मेमरी लोकेशन मी इथंच डिक्लेअर करून ठेवते. बघा इथंच डिक्लेअर करतोय म्हणजे आपल्याला सुरुवातीला सांगावं लागतं कम्प्युटरला की मला काय काय लागणार आहे, कोणते कोणते व्हेरिएबल्स मी यूज करणार आहे, किती मेमरी लागणार आहे. तरी मी ते एक आन्सर नावाने एक व्हेरिएबल अजून डिक्लेअर करून ठेवलं लाईन नंबर 7 ला. ते आन्सर नावाचं जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल बघा माझं इथं मी इथं झूम इन करून दाखवतोय तुम्हाला. आन्सर व्हेरिएबल बघा हे व्हेरिएबल मी आता अझ्युम करतोय तसे नेम आहे आन्सर आणि त्याला मी झूम इन करतोय तर तो ब्लॉक मला बघा असा दिसतो मी आता अझ्युम करतोय. आता एल इंटू बी जे करतोय त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट मला कशामध्ये स्टोअर करायचा आहे, आन्सर मध्ये स्टोअर करायचं आहे. तर आन्सर इज इक्वल टू एल इंटू बी, बरोबर. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट येतात. जेव्हा इक्वल टू आपण लिहितो इक्वल तेव्हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जे काही स्टेटमेंट असतात ते स्टेटमेंट आधी इव्हॅल्युएट होतात आणि इव्हॅल्युएट झाल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट येईल तो रिझल्ट नंतर त्याच्या लेफ्ट हँड साईडला जो काही ऑपरेंड लिहिलाय आपण व्हेरिएबल लिहिलाय त्याच्यामध्ये स्टोअर होतो. समजतंय हे. एल इंटू बी होईल, एल मध्ये काय व्हॅल्यू आहे बघायचं ब्लॉक मध्ये. एल मध्ये काय व्हॅल्यू आहे 4 आहे, बी मध्ये काय व्हॅल्यू आहे 3 आहे. 4 × 3 = 12 याचा आन्सर मिळाला. हे 12 आन्सर आपण कशामध्ये स्टोअर करतोय, आन्सर मध्ये स्टोअर करतोय. तर आन्सर मध्ये 12 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. समजलं. तर आता पुढे आता हे आन्सर आपल्याला मिळालंय फक्त मेमरी मध्ये माझ्या फिट झालंय डोक्यात फिट आहे आन्सर काय मिळालं 12. हे 12 आन्सर आले हे सांगायला पाहिजे ना एंड युजरला समोर. ते जर मला सांगायचं असेल तर मला परत प्रिंट एफ स्टेटमेंट युज करावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही. मला जर आन्सर सांगायचं असेल तर प्रिंट एफ स्टेटमेंट युज करावं लागेल. म्हणजे एरिया ऑफ रेक्टॅंगल इज असं किंवा मी सांगितलेल्या लेंथ आणि ब्रेडचा
एरिया येतो 12 असा आंसर सांगायला पाहिजे पूर्ण वाक्यात मराठीतनं सांगायचं असेल तर. तर ते जे काही तुम्हाला सांगायचंय ते प्रिंटेप मध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे स्क्रीनवरती दिसेल एरिया ऑफ रेक्टॅंगल इज काय, कशामध्ये एरिया, एरिया कशात आहे, आन्सर या व्हेरिएबल मध्ये. मग आन्सर इथे डायरेक्ट लिहायचं का, तर नाही. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू प्रिंट करायची असते तेव्हा तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर युज करावे लागतात. एरिया ऑफ रेक्टॅंगल इज परसेंट डी, आणि या परसेंट डीच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू हवी आहे, आन्सर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती हवी आहे. म्हणून मी इथे एरिया ऑफ रेक्टॅंगल इज परसेंट डी असं लिहितोय, आणि डबल कोट्स कम्प्लीट झाल्यानंतर, डबल कोट्स कम्प्लीट झाल्यानंतर एक कॉमा दिलाय बरं का. सिंटॅक्सेस आहेत, लँग्वेजचे रूल्स आहेत, हे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही फॉर्मॅट स्पेसिफायर लिहिता तेव्हा फॉर्मॅट स्पेसिफायरच्या ठिकाणी आपल्याला कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे, तर आन्सर या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनी पर्सेंटेज आपल्याला रिप्लेस करायचं आहे. आन्सर मध्ये किती आहे, 12 आहे, तर या पर्सेंटेजच्या ठिकाणी आपल्याला 12 हे असं मिळेल, आणि हे स्टेटमेंट आपलं कम्प्लीट झालं सेमिकोलन, आणि आपला प्रोग्राम इथं या ब्रॅकेट नंतर कम्प्लीट झालाय. आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करूयात, कंपाईल करून रन होतो का नाही बघूयात, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की नक्की प्रोग्रामिंग काय असतं. रेक्टॅंगल एरिया डॉट सी, डॉट सी हे सीच्या फाईलचे एक्सटेन्शन असतं, जसं टेक्स्ट फाईलसाठी डॉट टी एक्स टी, एक्सेल फाईलसाठी एक्सएलएस, पीडीएफ फाईलसाठी डॉट पीडीएफ असे एक्सटेन्शन असतात. जेव्हा तुम्ही सी प्रोग्रामिंग करता तेव्हा सी प्रोग्रामच्या फाईलचे एक्सटेन्शन असतं डॉट सी. स्टोअर करताना डॉट सी ने स्टोअर कर, फाईल नेम डॉट सीने स्टोअर करायचं. नंतर मी हे स्टोअर केल्यानंतर मी प्रोग्राम कंपाईल करतो. कंपाईल करतो म्हणजेच आपण जे इंग्लिश लाईक वर्डिंग केलेलं आहे हे इंग्लिश लाईक वर्डिंग आपल्याला कम्प्युटरला जर सांगायचं असेल तर कम्प्युटरच्या भाषेतच सांगायला पाहिजे ना. मग कम्प्युटरची भाषा कोणती, बायनरी लँग्वेज 1010. मग त्या लँग्वेजमध्ये जर मला त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर तो कोड कन्वर्ट करायला पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे ट्रान्सलेटर पाहिजे. तर ट्रान्सलेशन म्हणजेच कंपायलेशन प्रोसेस. कंपायलेशन कम्प्लीट झालंय, एरर नाही आहेत, वॉर्निंग नाही आहेत. आता इथे मी रन करतोय, लोडिंगची प्रोसेस रन झालाय. आता थोडा वेळ लागेल, माझा अँटीव्हायरस मे बी हे स्कॅन करत असेल, सुरुवातीला थोडासा वेळ लागेल. वेट करूयात आपण एकच मिनिट. एंटर लेंथ अँड ब्रेथ, मी जसं म्हणालो होतो की पहिली लाईन एक्झिक्यूट झाली की ते काय होतं, एल बी आणि आन्सरला मेमरी मिळाली. त्यानंतर आपल्याला प्रिंट एफ दिसतंय, प्रिंट एफ एंटर लेंथ अँड ब्रेथ, जे लिहिलंय जसं लिहिलंय तसंच आपल्याला इथे दिसतंय बघा, एंटर लेंथ अँड ब्रेथ. त्यानंतर युजरने मेसेज वाचला त्याला कळलंय की काय एंटर करायचंय, लेंथ एक टाकायची, त्याने लेंथ टाकली 4, त्यानंतर काय टाकायचं, ब्रेथ टाकायचे, त्याने ब्रेथ टाकली 3. त्यानंतर तो एंटर करतो, एंटर केल्यानंतर म्हणजे हे जे आपण एंटर करतो ते एंटर केल्यानंतर कुठे जाते, एल मध्ये एक व्हॅल्यू एंटर होते, बी मध्ये दुसरी व्हॅल्यू एंटर होते, त्याच्या पुढे प्रोसेसिंग लगेच होईल आणि एरिया ऑफ रेक्टॅंगल मिळेल. प्रोसेसिंग झालंय लगेच, एल इंटू बी झालंय, आणि एरिया ऑफ रेक्टॅंगल जे लिहिलं होतं आपण, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज, बघा आन्सर बघा, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज जे प्रिंट एफ मध्ये लिहिलंय जसंच्या तसं आपल्याला इथे दिसतंय, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज 12, आलं लक्षात. आणि पुढे 12 च्या ठिकाणी काय दिसतंय, आन्सरच्या पर्सेंटेजच्या ठिकाणी आन्सर मध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे तीच दिसते. समजतंय, व्हेरिएबल काय आहेत, डेटा टाईप काय आहेत, फॉर्मॅट स्पेसिफायर्स काय आहेत, व्हेरिएबल काय क्रिएट करायचे, हे सगळं आपण वन बाय वन सगळेच रूल्स आता सगळेच लगेच लक्षात यायला पाहिजे असं पण काही नाही, आपण वन बाय वन सगळे बघणार आहोत. निकिता तुला कालचा आणि आजचा सेशन सेम वाटलेला असेल. हा, आन्सरच्या जागेवर म्हणजे आन्सरच्या ठिकाणी म्हणजे इथे म्हणतोस का तू व्हेरिएबलचं नेम काही लिहि, आता सपोज मी ते एक्स लिहिलं तर या एक्स मध्ये मी व्हॅल्यू स्टोअर केली एक्स, मला सगळीकडेच एक्स लिहावं लागेल मग रोहन. आणि जर मी आता कंपाईल करून रन केला तर मला तेच आन्सर मिळेल, काहीच फरक नाही पडणार. आन्सरच लिहायला पाहिजे असं काही नाही, तू व्हेरिएबल पण घेऊ शकतोस, कोणतं पण नाव काही दे, मेमरी लोकेशनला नाव काही दे, चालत. समजलंय रोहन,
रोहिश या कन्सेप्ट क्लियर होणं जास्त गरजेचं आहे. निकिता हा प्रोग्राम तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या. जर तुम्हाला यातलं रफ वर्क काही लिहून घ्यायचं असेल तर ते रफ वर्क तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून ठेवा नोटबुक मध्ये. आपण असं सिम्पल वेनिज प्रोग्रामिंग शिकणार आहोत. तुम्हाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे याचा मागचा मेन उद्देश हा आहे. कारण तुम्हाला तुमचं जर लॉजिक इथं बिल्ड झालं निकिता तर तुला व्हीबी डॉट नेट पण अवघड वाटणार नाही, पीएचपी पण अवघड वाटणार नाही. कारण तुला माहिती असेल पीएचपी मध्ये पण हेच प्रोग्राम तुला तू केलेले असतील, बघितलेले असतील. हा आता रोहिश विचारतोय सर एल बी एक्स हा जर पार्ट आपण स्किप केला तर प्रोग्राम रन होईल का? तर रन होणार नाही कारण तिथे सिंटॅक्स एरर येईल. कारण आपल्याला कंपायलरला आधी सांगावं लागतं की आपण कोणते कोणते मेमरी लोकेशन यूज करणार आहोत रोहिश. म्हणजे आपल्याला जे काही मेमरी लोकेशन यूज करायचे आहेत ते मेमरी लोकेशन आधी बुक करायला पाहिजे. तर ते थोडक्यात त्याचं इथं बुकिंग होत आहे. म्हणजे इंटीजर एल बी एक्स म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना ट्रॅव्हलिंग करण्याआधी आपण बुक करतो सीट, तसं आहे सिंटॅक्स आहे. व्हेरिएबलचे नेम तुम्ही काहीही येऊ शकता, व्हॅलिड व्हेरिएबल नेम ज्याच्यामध्ये अल्फा न्युमेरिक कॅरेक्टर चालतात, अल्फाबेट्स आणि नंबर्स दोघांचं कॉम्बिनेशन असू शकतं. पण कंडिशन काय आहे, नंबरनी स्टार्ट करायचं नाही, नंबरनी स्टार्ट करायचं नाही. ठीक, मी अजून एकदा रन करून दाखवतो. बघा इकडं कंपाईल करतोय. निकिता गेट सी एच आपण टर्बो सी प्लस प्लस आयडीई जर यूज करत असू ना तर घेतो. या डेव सी प्लस प्लस आयडीई मध्ये गेट सी एच ची किंवा सी ओ एन आय ओ डॉट एच ची गरज नसते. आणि ते रन करत एंटर लेंथ रोहिश बघ मी लेंथ एंटर करतोय 12, ब्रेथ एंटर करतोय 3, 12 × 3 36 आन्सर आला. म्हणजे तुम्ही कोणतीही व्हॅल्यू द्या, असं की मम्मी मग अशी 4 आणि 3 दिली होती तीच द्यायला पाहिजे. युजर जे जे नंबर देईल त्या नंबरवरती आपण ऑपरेशन परफॉर्म करतो, आलं लक्षात. आणि म्हणूनच तर आपण कम्प्युटरचा यूज करतो कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ज्या अवघड गोष्टी आहेत त्या अवघड गोष्टी सोप्या करायचं कामच आपलं कम्प्युटर करतो, बरोबर आहे. आपले सॉफ्टवेअर करतात. झालंय सगळ्यांचं लिहून रफ वर्क करून. आता पुढचा एक प्रोग्राम तुम्ही ट्राय करायचा आहे. मी क्लिअर करतोय स्क्रीन सगळ्यांचं रफ वर्क झालं असेल तर. राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ स्क्वेअर, अगदी सिंपल प्रोग्राम आहे. राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर डिस्प्ले करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रोग्राम स्टेटमेंट रीड करता तेव्हा तुम्हाला त्या प्रोग्राम मधनं दोन गोष्टी समजणं खूप महत्वाचं असतं. पहिली गोष्ट की तुम्हाला प्रोग्राम मध्ये दिलेलं असतं की आउटपुट काय पाहिजे, एरिया ऑफ स्क्वेअर हे आउटपुट पाहिजे प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे. पण दुसरी गोष्ट तुम्हाला स्वतःला विचारायला लागते तीही की एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इनपुट काय घ्यावं लागेल. मी जे मगाशी सांगितलं प्रोग्रामिंग मध्ये फक्त तीनच स्टेप्स आहेत, इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट. आउटपुट तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगितलंय की काय पाहिजे. त्यानंतर जे इनपुट तुम्हाला लागणार आहे त्या इनपुट बद्दल थोडासा विचार करायचा. आणि इनपुट जर तुम्हाला समजलं तर इनपुट मिळाल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग काय केलं तर तो डिझायर्ड रिझल्ट येईल, आउटपुट येईल, याबद्दल विचार करायचा. बघा प्रोग्रामर्स हे सिम्पल म्हणजे नुसते कोड टाईप करणारे प्रोग्रामर नसतात, विचार करणारे प्रोग्रामर असतात.
आता सुंदर पिचाई सारखे जर आपण बघितले, वर्षाला 1,000 कोटी पगार घेणारी लोक पण आहेत सुंदर पिचाई सारखी, आणि वर्षाला 2 लाखावर 3 लाखावरती काम करणारी पण इंजिनियर्स आपण बघतो. काहीतरी फरक असणार आहे ना ज्या इंजिनियर्स कडे किंवा ज्या कम्प्युटर प्रोग्रामर कडे नॉलेज प्लस लीडरशिप क्वालिटीज आहेत, सॉफ्ट स्किल्स आहेत, तो मुलगा किंवा तो इंजिनियर एकदम फास्ट पुढे जातो. आणि ज्याच्याकडे नॉलेज नाही आहे, थोडंफार काहीतरी प्रोग्रामिंग येत आहे, त्याला लॉजिकच नाही आहे काही, तर तो तसंच टाईपरायटरचं काम थोडक्यात कंपनीमध्ये करत बसेल, कुठेतरी 10-15-20 हजाराची नोकरी करेल आणि याच्यातच त्याचं लाईफ जाईल. आपणाला टाईपरायटर्स बनवायचे नाही आहेत, आपणाला प्रोग्रामर्स, भारी प्रोग्रामर्स बनवायचे. त्यामुळे हे बेसिक जरी प्रोग्राम्स तुम्हाला वाटत असले तर सुरुवात आपण बेसिक पासूनच करणार आहोत, आणि ह्याच्या पुढे आपण असं खूप भारी भारी प्रोग्राम बघणार आहोत की जे आता माझे हे लेक्चर अटेंड करून जेव्हा मी तुम्हाला पाठवेन तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर वगैरे डिस्कस कराल किंवा तुम्ही तुमच्या सिनियर्स बरोबर जरी डिस्कस केले तरी ते त्यांना वेगळं वाटेल, नवीन वाटेल आणि भारी वाटेल. त्याबद्दल तुम्ही अजिबात मनात शंका ठेवू नका, आपण एकदम भारी प्रोग्रामिंग बघणार आहोत, करणार आहोत. फक्त बेसिक पासून सुरुवात करतोय आपण, अगदी बेसिक पासून. हा प्रोग्राम मला तुम्ही टाईप करा किंवा लिहा नोटबुक वरती, लिहून मला सेंड करा माझ्या व्हॉट्सअप नंबरला. हे करण्यासाठी तुम्हाला मी 5 मिनिटाचा वेळ देतोय, त्यानंतर जर जमला नाही मी तर तुम्हाला एक्सप्लेन करेन. 5 मिनिट वेळ घ्या, प्रोग्राम लिहा आणि मला सेंड करा. इथं करूयात प्रोग्राम, मला सगळ्यांची मिळालेत रिप्लाय, तरी तुम्ही काही जणांसाठी करून दाखवत. हॅश इन्क्लूड stdio.h मेन, आपल्याला युजर कडून द एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करायचं तर आपल्याला साईड माहिती पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी साईड स्टोअर करण्यासाठी आपण एक एस नावाचं व्हेरिएबल घेतलं. आता साईड एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी साईड लागणार, मग साईड किती, साईड स्क्वेअर म्हणजे साईड दोनदा रीड करायला पाहिजे का, तर नाही, साईड आपल्याला एकदाच रीड करावी लागेल कारण साईड सेमच असणार आहे सगळीकडे, बरोबर. हा बघ इथे रोहिश, आपण आधी व्हेरिएबल क्रिएट डिक्लेअर केला, येस, आणि एरिया स्टोअर करण्यासाठी एक एरिया नावाचा व्हेरिएबल पण घेतला. आता इथं मी युजरला सांगतोय प्रिंट एफ एंटर साईड, साईड एंटर करेल तो, एंटर केलेली साईड मला स्टोअर करायची आहे म्हणून ती स्कॅन एफ परसेंट डी, परसेंट डी कशासाठी, डेसिमल व्हॅल्यू साठी, आय एम परसेंट एस, एकदा साईड रीड करायचे आणि एरिया इज इक्वल टू एस इंटू एस म्हणजे साईड स्क्वेअर, बरोबर निकिता. प्रिंट एफ एरिया ऑफ स्क्वेअर इज परसेंट डी, आणि या परसेंट डीच्या ठिकाणी आपण काय डिस्प्ले करणार, एरिया. आलं लक्षात, सेव्ह करूयात प्रोग्राम. एरिया अंडरस्कोर एसक्यू डॉट सी नी मी फाईल स्टोअर केली आणि मी इथून F9 नी कंपाईल केली. एक्झिक्यूट मध्ये जर तुम्ही बघितला तर F9 आहे आणि त्यानंतर इथे खाली रन करायचं, एंटर साईड, मी साईड एंटर करतो 4 4 × 4 16 इज द एरिया ऑफ स्क्वेअर. समजलंय, तर हा सिम्पल प्रोग्राम एरिया ऑफ स्क्वेअरचा. आता मी इथे सेशन थांबवतोय, आपण असंच उद्याला भेटणार आहोत. उद्याला काही अजून थोडेसे ऍडव्हान्स टॉपिक्स आपण कव्हर करूयात, काही प्रोग्राम्स पण बघूयात. याच एनआर क्लासेसच्याच याच लॉग इन, ज्या तुम्ही NRC TY पासवर्डने वगैरे लॉग इन केलंय त्याच पासवर्डने लॉग इन करायचं आणि तेच आयडी डिटेल्स तुम्हाला युज करायचे उद्यासाठी पण. काही चेंजेस जर असतील तर मी व्हॉट्सअपला सेंड करेनच. आपण उद्याला भेटूयात, याच वेळेला मी हे सेशन, मी तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पाठवतो, ते रेकॉर्डेड सेशन तुम्ही परत एकदा बघा, जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. चालेल, उद्याला भेटूयात काही ऍडव्हान्स प्रोग्राम्स होते.